आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हंसना येथे एका मुलाला सर्पदंश, प्रकृती स्थिर. सर्पमित्र काकासो हळीजवाळे यांनी सापाला पकडले. निपाणी तालुक्यातील हंजनाळ येथील एका 12 वर्षीय मुलाला सर्पदंश झाल्याची घटना घडली आहे. हंसनाळ येथील कुमार सत्यजित बाबासो कोंडेकर हा सकाळी घरात देवपूजा करत असताना त्याला सर्पदंश झाला. त्याला तातडीने कोल्हापूरच्या CPR हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हंसनाळ येथील कुमार सत्यजित बाबासो कोंडेकर हा सकाळी घरात देवपूजा करत असताना त्याला सर्पदंश झाला. त्याला तातडीने कोल्हापूरच्या CPR हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे समजते. दरम्यान हंसनाळ येथील सर्पमित्र काकासो हळीजवाळे यांनी त्या सापाला पकडून सुरक्षित स्थळी सोडून दिले. हा साप धामण जातीचा असल्याची माहिती त्यांनी दिली. काकासो हळीजवाळे यांना गेल्या 8 ते 9 वर्षापासून या परिसरात सर्पमित्र म्हणून ओळखले जाते. महानकारी न्यूज साठी हंसनाळहून प्रदीप खोत.